शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक आजाराची शक्यता निर्माण होत असते. पोषक तत्वांच्या कमतरतेचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. वेळेत योग्य आहाराचा समावेश नसल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बदलत्या जीवनशैलीमुळे असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आदी कारणामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होऊ शकते. परंतु ती कमतरता वेळीच ओळखून योग्य आहार घेतल्यास हिमोग्लोबिनची पातळी पुन्हा वाढू शकते. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या हेल्थ कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आहारात काय समाविष्ट करावे ते सांगणार आहे. संतुलित आहार आवश्यक. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिड असलेले पदार्थ खावेत. शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह हे एक महत्त्वाचे खनिज आहे. लोहाने परिपूर्ण असलेल्या पदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, अंडी, चिकन, सी फूड, खजूर, बदाम, बीन्स, संपूर्ण धान्य, दही आणि बिया यांचा समावेश होतो. व्हिटॅमिन सी साठी संत्री, लिंबू, ब्रोकली, द्राक्षे, टोमॅटो आणि पपई इत्यादींचे सेवन फायदेशीर ठरू शकते. त्याचप्रमाणे पालक, शेंगदाणे, राजमा आदी पदार्थांचाही आपल्या आहारात समावेश करून घ्यावा. लोहयुक्त हर्बल चहा. लोह हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. आहारातून लोह पुरेशा प्रमाणात घेता येत नसेल तर अनेक ठिकाणी हर्बल चहा देखील उपलब्ध आहे. त्यांच्या सेवनातून शरीरातील लोहाची कमतरता भरून काढता येते. सिंहपर्णी आणि लाल रासबेरी यांच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. त्यामध्ये जीवनसत्वे ए, सी, के, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे इतर पोषक घटक देखील असतात. या हर्बल चहाचे दररोज सेवन केल्याने लाल रक्तपेशींची निर्मिती होण्यास मदत मिळून हिमोग्लोबिन देखील वाढते. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यात जास्त वेळ ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्य मिळतात. यातून लोहाची पातळी वाढते. तांब्याचा वापर प्राचीन आयुर्वेदिक काळापासून करण्यात येतो आहे. तांब्याचे आपल्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने आपली पचन क्रिया देखील सुधारण्यास मदत होते. रात्रभर पाणी भरून ठेवल्यानंतर त्याचे सकाळी सेवन केल्यावर शरीरात अनेक सकारात्मक बदल होत असतात. हे पदार्थ टाळा. काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ लोहाची पातळी कमी करू शकतात किंवा शरीरात लोहाला विरोध करतात. अशा घटकांचे सेवन करणे टाळले पाहिजे. दूध आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन टाळले पाहिजे. चहा, सोडा, कॉफी किंवा अल्कोहोलचे अतिसेवन घातक ठरून परिणामी हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्यासाठी कारण ठरू शकते. तुम्हाला हेल्थ संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.